नमस्कार मंडळी, आज आपण दशक्रिया, पिंडदान आणि कावळ याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. काही प्राणी पक्षी यांना नैसर्गिक वरदान असते. उदाहरणार्थ, गाढवाला विष बाधा समजते, विषारी पाणी कधीच पित नाही. पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात, त्यांना पाणी देत नसत. सैन्याचा तळ पडल्यानंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत, जर गाढव पाणी प्याला तरच सैन्य पाणी पित होते. कासव फक्त दृष्टीने पिल्लांचे पोषण करते, त्याचप्रमाणे कुत्रा भविष्य जाणतो आणि काही वाईट घडणार असेल तर ती केविलवाणी किंचाळतात. किल्लरी भूकंपाच्या आधी ही प्रचिती आली होती. गिधड, याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते. प्राणी मेला की क्षणात दूरदूर अंतरावरून गिधडाच्या थवे तेथे येतात. मांजर, हा प्राणी अंधारात चांगले पाहू शकतो. वटवाघूळ, दिवसा दिसत नाही पण रात्री पाहू शकते. आता कावळ्या संदर्भात, माणूस मरतो म्हणजे त्यातील कुठला तरी घटक बाहेर पडतो. कुणी त्याला आत्मा, कुणी जीव, कुणी प्राण, कुणी चेतना असे म्हणतो. बाहेर काहीतरी पडते आणि ते अगोचर म्हणजे न दिसणारे असते. हिंदू धर्मानुसार बाहेर पडणार जीवात्मा असतो तो कुणाला दिसत नाही, परंतु पिंडदानापर्यंत तो तेथे घुटमळत असतो. सर्व दिसते पण त्याला कोणी पाहू शकत नाही. ज्याप्रमाणे गाढव, कुत्रा, मांजर, गिधाड, वटवाघूळ आणि कासव यांना विशिष्ट शक्ती असते, तशीच एक शक्ती कावळ्याच्या ठिकाणी असते. त्याला तो आत्मा दिसतो. ज्यावेळी कावळा पिंडाला शिवायला जातो त्यावेळी तो आत्मा जर अतृप्त असेल तर आत्मा कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही. पण त्याचा कुठे जीव अडकला असेल आणि त्याचा उघड किंवा मनात संकल्प केला व त्याची इच्छा पूर्ण करू असा शब्द दिला तर आत्मा त्याला पिंड स्पर्श करू देतो आणि तृप्त असेल तर पटकन कावळा शिवतो अशी मान्यता आहे. याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. हे बरोबर की चूक हेही सांगू शकत नाही, पण ही प्रथा अनादि काळापासून चालत आली आहे. रामायणात तसेच महाभारत याचा उल्लेख आढळतो. महाभारत युद्धानंतर धर्मराज पिंडदान करतो, त्यावेळी कृष्ण त्याला अजून एक पिंडदान कर्णाच्या नावाने कर म्हणून सांगतो. त्याचा संपूर्ण विधी गरुड पुराणात आला आहे. एवढी प्राचीन परंपरा आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असावे असे मला वाटते. आपले मत भिन्न असू शकते. तुमचे काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.